औरंगाबादला तर ट्रेन सुटणार. आपण मामाला सांगू झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती साडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला काही ट्रेन जात नाही आणि आपण निघालो. इथे रोडवर असे लाईव्ह म्युझिक चालू असतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? रविवारची सकाळ आहे, तुमच्याकडे आता असणार रविवारची संध्याकाळ. जोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणार तोपर्यंत तुमच्याकडे असेल सोमवार किंवा मंगळवार. आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण की आजचा व्हिडिओ हा खूप मस्त आहे. आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अमेरिका दाखवणार आहे आणि त्यातलं एक हे सुंदर असं एक ठिकाण आहे जिथे आम्ही आज फिरायला चाललो आहे. तर हे ठिकाण आहे फिलाडेल्फियापासून साधारण 1.5 तासांवर. आणि येस, आता आपण निघालो आहोत. सकाळचे वाजले आहेत 10 आणि इथून 1 तास 33 मिनिटं दाखवतंय GPS वर, त्यामुळे 1 तासात आपण 1.5 तासात पोहोचू असा अंदाज आहे. अनुराग आणि अरिन मागे बसलेत, अरिनचा नंगा चाललाय आणि इकडे श्रीधर कार चालवतोय. आणि वातावरण खूप सुंदर आहे, सगळीकडे मस्त हिरवळ आहे, त्यामुळे अजून छान वाटतंय. आणि या ठिकाणाबद्दल आपण आता जिथे चाललोय जिम थॉर्प म्हणून, तर ओक्लाहोमाचे खूप मोठे खेळाडू होते आणि त्यांच्या नावाचं स्मृतिप्रित्यर्थ त्या गावाला त्यांनी त्यांचं नाव दिलंय जॉन जिम थॉर्प. असं पहिलं गाव आहे की ज्याला नाव पण दिलंय आणि आडनाव सुद्धा दिलंय. आणि या गावाबद्दल आम्हाला ऍक्च्युली इंस्टाग्रामवर कळालं, खूप सुंदर असे रील्स होते आणि मी विचार केला की इतकं सुंदर ठिकाण आहे आणि आपल्या जवळच आहे, सो जाण्याला काही हरकत नाहीये. आणि व्हिडिओमध्ये तर अक्षरशः स्वित्झर्लंड सारखंच होतं, सुंदर असे तिथे ट्रेन राईड आहे, छान माउंटन्स आहेत, मस्त हिरवगार ठिकाण आहे. आणि लोक खास म्हणजे इथे फॉल आणि स्प्रिंग मध्ये जातात, कारण फॉल मध्ये झाडांचे कलर सुंदर तिथे बघायला मिळतात आणि स्प्रिंग मध्ये अर्थातच आता इथे सगळीकडे मस्त हिरवळ आहे. आणि आम्ही सुद्धा जाण्याचा निर्णय घेतलाय, आता तिथे गेल्यावर बघूया खरोखर ते तसं आहे का. आणि तुम्ही सुद्धा येतच आहात आमच्या बरोबर, तर चला जाऊया आणि पाहूया ते ठिकाण नक्की कसं आहे. आता इथे रस्त्यात सर्व्हिस एरियाला थांबलोय, हे ॲलन टाऊनचं सर्व्हिस एरिया आहे. आपण फ्रेश होऊया, गॅस भरूया गाडीत. हॅलो. आणि अरिनला पण थोडा चेंज, थोडा रडतोय तो कारमध्ये. आता कारमध्ये पण आता आमचे डायपर चिची झालंय म्हणून आम्ही क्लीन करण्यासाठी थांबलोय की नाही. आणि जो जोरात आवाज देत आहेत आम्हाला, कारण गाडी थांबावी लागली शेवटी. आणि आता आपण रेस्ट रूमला जातोय, त्याला जरा क्लीन करतो आणि मग आपण पुढे जाऊया. आणि हे संपूर्ण इथे रेस्ट रूम आहे, इथे रेस्टॉरंट असतात, आतमध्ये कॉफी कॅफे आहे, वॉशरूम आहे, एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल आहे. इथे ना ह्या मसाजसाठी चेअर्स ठेवला आहे, तिथे आपण पैसे भरायचे आणि ते मसाज करता येते आपल्याला. आणि 3 मिनिटांसाठी $1, 15 मिनिटांसाठी 5 आणि 30 मिनिटांसाठी $10 अशी याची किंमत आहे. पूर्ण बॉडीला मसाज होते इथे.
आहेत, एक ओपन एअर आणि एक क्राउन कोच म्हणून आहे. श्रीधर ओपन एअर मध्ये बसायला हवं होतं. आम्ही बंद घेतली आहे. आम्हाला वाटलं अरिन आहे सो त्याला हवेचा त्रास नको व्हायला. हे गाव आहे जिम थॉर्प, खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि हे आता आपल्या सगळ्या ट्रेन मधून दिसणार आहेच, पण मी तुम्हाला गाडीतून सुद्धा दाखवते. मी तर खूप एक्सायटेड आहे. आम्हाला पार्किंग मिळत नाहीये, आम्ही पार्किंग शोधतोय. सगळं फुल आहे आणि आज संडे आहे, मेन म्हणजे वातावरण सुंदर आहे सो लोकांना ते मिस करायचं नाही. आणि त्या ट्रेनचे दोन प्रकार होते, एक ओपन एअर होतं आणि एक आहे क्लोज्ड क्राउन कोच म्हणून. आम्ही बंद निवडलंय कारण अरिनला आम्हाला म्हटलं होतं की अरिनला हवेचा त्रास वगैरे होईल, शिवाय आज पाऊस सुद्धा दाखवलाय वेदर फोरकास्टमध्ये, म्हणून आम्ही बंद घेतलंय. पण इथे आल्यावर कळते की ओपन सुद्धा खूप ओपन अशी नाही आहे, छान आहे. सो जर तुम्ही इकडे येणार असाल तर ओपन ऑप्शन निवडायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त इथे तीन वेळा दिवसातून तीनदा ही ट्रेनची रूट असतो. 70 मिनिटाचा एक राऊंड आहे, एक 11 वाजता असते, एक दुपारी 1 असते आणि एक दुपारी 3 असते. ॲडल्टसाठी तिकीट आहे $20 आणि अनुराग सारख्या मुलांसाठी आहे $10. सो आम्हाला आता $50 लागले आणि आम्ही ऑनलाईनच तिकीट काढून ठेवले आदल्या दिवशी, त्याच्यामुळे इथे आता तो पण आपला वेळ वाचणार रांगेत उभं राहण्याचा. 70 मिनिटाची राईड आहे आणि आता बघूया काय काय दिसतंय, मज्जा येणार आहे. आजूबाजूचा परिसर तर खूप सुंदर दिसतोय, माउंटन्स आहेत आजूबाजूला सगळे पोकोनोज आणि लोक पण खूप आहेत, गर्दी दिसते खूप. पार्किंग पण आम्हाला खूप थेट लांबपर्यंत जावं लागतं. आपल्याला पार्किंग फायनली इथे कार पार्क केली आहे आणि पार्किंग तुम्हाला दिसेल म्हणजे जोपर्यंत आपली नजर पुरत नाही तोपर्यंत लांब अशी पार्किंग आहे. इथे मॅरेथॉन सुरू आहे त्यामुळे फुल होती पार्किंग, आम्हाला अजिबात मिळाली नाही आणि आता आपल्याला ट्रेनकडे जाण्यासाठी खूप चालत जावं लागणार आहे. तुम्हाला जर ऑनलाईन तिकीट काढलं नसेल तुम्ही तर तुम्ही इकडे येऊन पण ट्रेन तिकीट काढू शकतात. तिकडे टाईम दिलाय आणि इथेही आपली ट्रेन. सो इथे आधी चेक इन करायचंय, आफ्टर वी चेक इन त्यानंतर मग आपण जायचं आहे ट्रेनमध्ये. सिनिक रेल्वे आणि 2 वर्षाच्या खालच्या मुलांसाठी हे फ्री आहे. चिल्ड्रेन 3 ते 12 वर्षाच्या मुलांना $9 आहे आणि ॲडल्टसाठी $17 आहे. ओपन एअरसाठी $20 आहेत, बंदसाठी 17 आहे. आणि ही 70 मिनिटाची पूर्ण राऊंड ट्रिप आहे. श्रीधर आता इथे चेक इन करतं आहे. चला अमेरिकेतली ट्रेन पण बघा, अर्थात ही रेग्युलर ट्रेन असते तशी नाही आहे, ही जस्ट टुरिस्ट प्लेसवरची ट्रेन आहे. पण तरी ही आहे ट्रेन, पण चांगली जागा बघूया. इकडे बसायचं, इथे बसूया. आणि ही अशी ट्रेन आहे, इथे तू आणि अरिन बसा इकडे समोर, मी आणि अनुराग बसतो. कसलं ट्रेन मध्ये आता अजून आहेत 10 मिनिट. वी मेड इट इन टाइम. 10 मिनिटांमध्ये आता ट्रेन निघेल. आणि हे आहेत आपले तिकीट्स, लिहाय गॉर्ज सैनिक रेल्वे जिम थॉर पेन्सिल्वेनिया. जर तुम्ही पेन्सिल्वेनियाच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असणार तर ही ट्रिप नक्की नक्की करा, मस्त आहे. 4 तिकीट्स का रे, अरिंच पण लागलं? नाही पण अरिंच नाही लागत, under 2 फ्री आहे ना, फ्री चाइल्ड under 2. ओके गवाजला तर ट्रेन सीट ना. आपण मामाला सांगू चिकू 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 अगेन गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी, पळती साडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाच्या गावाला काही ट्रेन जात नाही. आणि आपण निघालो, बाय. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेठा, शोभा पाहून खेळूया. कंडक्टर काका आले, चेक करतील ते. आणि खाली नदी जातीये. वाव,
आपण ब्रिज वरून जातोय आता. अरे मराठी एक भेटले ट्रेन मध्ये ओळखी चालल्यात एकमेकांच्या ओळख काळख स्ट्रोलर ठेवलाय अरिंचा. मजा आली ना अनिली? अरिंची फर्स्ट होती ट्रेन राईड. तर या नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करतात लोक, त्यानंतर इथे फिशिंग करतात आणि खूप सुंदर आहे. जम्मू काश्मीर आणि अमेरिकेतलं स्वित्झर्लंड म्हणतात ह्या प्लेसला. खूप सुंदर अशी प्लेस आहे ही. रोड क्रॉस करू. आता 4:15 झाले दुपारचे आणि मगाशी खूप छान क्लाउडी होतं, आता खूप कडक ऊन पडलंय. आणि हे संपूर्ण बांधकाम खूप जुनं आहे इथलं. आणि आपण आता इथून फिरूया. युरोपियन गावामधनं फिरल्यासारखं भास होतोय. खूप सुंदर आणि खूप जुनं असं हे बांधकाम आहे. आणि इथे ठिकठिकाणी असे रस्त्यांवर दुकानं दिसतील, जसे आपल्याकडे सुद्धा दुकानं आहेत. आणि इथे छान वस्तू त्यांनी ठेवल्या विकण्याकरता. इथे हे गावात फिरणं सुद्धा एक खूप छान, लोक फिरण्याकरता पण खास येतात. इथे रोडवर असे लाईव्ह म्युझिक चालू असतं. मला अजून धडधडतंय. भारी. आपण हे जसं सहसा टी व्हीमध्ये बघतो असं झाडाचं ते बसलेले असतात आणि प्रँक करतात. आणि पहिल्यांदा मी प्रत्यक्ष असा अनुभव घेतलाय. बापरे. आणि तिकडे लाईव्ह म्युझिक चालू आहे. येस, हे हॉटेल आहे. छान आहे. ही लायब्ररी आहे इथे. हे खरं किती छान ना.
गोवा किंवा पॉंडिचेरीला असंच आहे ना एक्झॅक्टली असं अशा ठिकाणी आल्यासारखं वाटतंय गोव्याला वगैरे इथे हॉटेस्ट स्विझरलँड नाव दिलंय कारण की जिम थॉर्पला स्विझरलँड म्हणून म्हणतात आयरिश पब आहे ते जुनी बिल्डिंग आहे इथे ज्वेलरी आर्ट आणि विंटेज सेल करतात काय आहे ज्वेलरी आहे का आणि असा होता हा आपलाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे ठिकाण कसं वाटलं हे सांगायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू मजेशीर व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या.